अल्पकालीन चर्चा का जवाब देते हुए सदन में प्राकृतिक संकट से हुई कृषि नुकसान के विषय में सरकार ने जवाब दर्ज किए, जिसकी जानकारी देते हुए कृषि मंत्री धनंजय मुंडे ने बताया कि सरकार द्वारा सहायता राशि 2000 हेक्टर से 1000 हेक्टर बढ़ाई गई और 13,600 करोड़ सहायता राशि कर दी गई है, जो कि ऐतिहासिक निर्णय है। आज अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या नैसर्गिक संकटामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील करोडो शेतकऱ्यांना एक फार मोठा दिलासा या ठिकाणी दिलाला आहे। मागे पडलेला खरीप मधला दुष्काळ असेल, त्यावेळेसची अतिवृष्टी असेल किंवा ये हिवाळी अधिवेशन चालू झाल्यानंतरची गारपीट किंवा अतिवृष्टी असेल, या सर्व बाबी लक्षात घेता एकूणच राज्यातला शेतकरी महाभयंकर संकटात होता। मग तो शेतकरी कापूस उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, धान उत्पादक असेल, द्राक्ष बागायतदार असेल, फळ उत्पादक असेल किंवा बहुपीक घेणारा शेतकरी असेल, यामध्ये आज जी महत्त्वपूर्ण घोषणा या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याच्या जातीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी केली, त्याबद्दल या राज्याचा कृषीमंत्री या नात्याने मी त्यांचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रबाबू फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे आभार मानतो। आज एवढी मोठी घोषणा झाल्यानंतर स्पेसिफिक तीनच गोष्टी सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आहे। एक तर जिराईत, ज्या जिराईत भागामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं किंवा कापसाचं पीक घेतलं जातं किंवा आंतर पीक म्हणून मूग, उडीद, तूर घेतलं जातं, या सर्व जिराईत पिकांना प्रचलित 2 हेक्टरच्या नियमापेक्षा 1 हेक्टर जास्तीची अशी 13,600 कोटी रुपयाची मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतला आहे। त्याचबरोबर बागायती भागामध्ये जे पिकं घेतले जातात ज्यांचं अतिवृष्टीमुळं किंवा 21 दिवसापेक्षा जास्त खंड झाला म्हणून किंवा मधल्या काळामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळं जे नुकसान झालंय, अशा बागायतदार क्षेत्रामध्ये जे कुठले पिकं घेतले जातात त्यामध्ये सोयाबीन, कापूस, आंतरपीक, आंतरबाह्य पीक, या सर्व पिकांसाठी 27,000 कोटी रुपये बहुवार्षिक पिकं जी आहेत त्याच्यासाठी, म्हणजे बहुवार्षिकमध्ये द्राक्ष आले, मोठ्या मोठ्या फळबागा आल्या, ह्या सर्व बहुवार्षिक पिकामध्ये गृहीत धरलं जातं, याच्यासाठी 36,000 कोटी रुपये मदतीची तरतूद आज या ठिकाणी करण्यात आली। आजचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारमधला ऐतिहासिक निर्णय आहे। या निर्णयाचा मी या राज्याचा कृषीमंत्री म्हणून मनपूर्वक माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याच्या जातीकडून त्यांचं अभिनंदनही करतो। आणि ऐतिहासिक मी यासाठी म्हणलं की याचपर्यंत फक्त हेक्टरी दोन हेक्टरही मदत केली जायची, पण ही मदत 3 हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे जिरायतीमधील सर्व पिकांसाठी घेतलेल्या 13,600 कोटी रुपयाच्या मदतीसाठी, बागायतदारीसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकासाठी 36,000 प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकासाठी आणि इतरसाठी 3 हेक्टर, या निर्णयाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो।